हेलो, गुड इवनिंग एवरीबडी. वेलकम टू SCF शारदा कॉम्पिटेटिव फोरम. आपण एक नवीन कन्सेप्ट सिरीज चालू केली होती, 5 मिनिट्स कन्सेप्ट सिरीज, राईट. सो आतापर्यंत विविध विषयांचे तुम्ही बघितले, आता आपल्या आगामी काळामध्ये काही मुख्य परीक्षा आहेत. सो मराठी व्याकरणातला एक कळीचा मुद्दा आहे, तो म्हणजे क्रियापद. बरोबर, क्रियापद कशाला म्हणतात? तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असं म्हणतात, असं आपण शिकलो. आणि क्रियापद ही काय आहे? शब्दाची विकारी जात आहे. विकारी जात आहे म्हणजे काय? लिंग वचन विभक्ती, यामुळे त्याच्यामध्ये बदल होतो, अशी ही जात आहे. ओके, तर याच क्रियापदातला एक प्रकार आहे, तो म्हणजे द्विकर्मक क्रियापद. ओके, तर आत्ताचा माझा पहिला प्रश्न असा आहे, कमेंट सेक्शन मध्ये लगेच टाका, क्रियापदाचे एकूण किती प्रकार आहेत, असा माझा प्रश्न आहे. आणि तुम्ही लगेचच कमेंटमध्ये याचं उत्तर मला देतात. तर अनेक प्रकारांपैकी आपण एक प्रकार आता शिकत आहोत, तो म्हणजे द्विकर्मक क्रियापद. तर द्विकर्मक क्रियापद असं कोणाला म्हणतात? ओके, लगेच बघूया. तर बघा, ज्या वाक्यांमध्ये दोन कर्म आलेली असतात, बघा काय आहे, ज्या वाक्यामध्ये दोन कर्म, द्वी द्वी म्हणजे दोन, दोन कर्म. ओके, त्या वाक्यातील क्रियापदाला द्विकर्म क्रियापद असं म्हटलं जातं. ओके, आता असं आहे, अशा वाक्यातील कर्माचे दोन प्रकार आहे. आता द्विकर्मक म्हटलेलं आहे, मग कर्माचे दोन प्रकार कोणते? तर बघा मित्रांनो, इथे आहे प्रत्यक्ष कर्म आणि एक आहे अप्रत्यक्ष कर्म. काय आहे? प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष या दोन कर्मांना मिळून बनतं द्विकर्मक क्रियापद. मग आता प्रत्यक्ष कर्म हे कोणाला म्हणतात? तर बघूया, प्रत्यक्ष कर्माबद्दल आपण शिकत आहोत. द्विकर्म वाक्यातील वस्तुवाचक कर्माला, हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे, वस्तुवाचक कर्माला म्हटलं जातं प्रत्यक्ष कर्म. ओके, ते कोणत्या विभक्तीत येतं? तर त्याला, त्या कर्माला प्रत्यय नसल्यामुळे ते नेहमी प्रथमा विभक्तीत येते. काय येतं? त्याला कुठचाही प्रत्यय नसल्यामुळे ते प्रथमा विभक्तीत येते. आणि अजून महत्वाची गोष्ट काय, पहिली जी क्रिया आहे ती प्रत्यक्ष कर्मावर घडते. हे तिन्ही पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्यक्ष कर्म काय काय आपण शिकलो? वस्तुवाचक, प्रथमा विभक्ती, पहिली क्रिया, हे तीन शब्द लक्षात ठेवायचे आहेत. ओके, मग आता अप्रत्यक्ष कर्म म्हणजे काय ते बघूया. तर द्विकर्म वाक्यातील व्यक्तिवाचक किंवा प्राणीवाचक, बघा व्यक्तिवाचक किंवा प्राणीवाचक कर्माला अप्रत्यक्ष कर्म म्हणतात. अप्रत्यक्ष कर्म कसं ओळखायचं? तर त्या कर्माला सलानाते असे चतुर्थी विभक्तीतील प्रत्यय जोडलेले असतात. काय म्हटलेलं आहे? नेहमी सलानाते हे चतुर्थी विभक्तीतले प्रत्यय असतात. ओके, आणि दुसरं महत्वाची गोष्ट, पहिली क्रिया प्रत्यक्ष कर्मावर आहे आणि दुसरी जी क्रिया आहे ती अप्रत्यक्ष कर्मावर घडते. ह्याच्यातले हे तीन पॉइंट झालेले आहे. प्रत्यक्ष कर्म काय आणि अप्रत्यक्ष कर्म, वस्तुवाचक आहे ते प्रत्यक्ष, व्यक्तिवाचक किंवा प्राणीवाचक जे आहे ते आहे अप्रत्यक्ष कर्म. ओके, आता आपण बघूया उदाहरणांद्वारे. मी तीन उदाहरणं तुमच्यासाठी आणलेली आहेत. गुरुजींनी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवले, आता ह्याच्यातलं वस्तुवाचक कोणतं आहे? तर ते आहे व्याकरण. बरोबर आहे, व्याकरण हे वस्तुवाचक झालेलं आहे. मग हे काय झालं? प्रत्यक्ष कर्म. काय झालं हे? प्रत्यक्ष कर्म. बरोबर, आता ह्याच्यातली आणखीन एक गोष्ट, इथे ओळखायचं कसं? याला कोणताही प्रत्यय लागलाय का? व्याकरण या शब्दाला कोणताच प्रत्यय नाही लागलाय. इकडे काय झालेली आहे? ह्याची प्रथमा विभक्ती. बरोबर आहे, आणि दुसरं अप्रत्यक्ष जे कर्म असतं ते कसं आहे? व्यक्तिवाचक किंवा प्राणीवाचक. बरोबर, आता त्याला आहे सलानाते. काय झालंय बघा? चतुर्थी. बरोबर, आणि हे काय आहे? अप्रत्यक्ष कर्म. आलं लक्षात? प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर्म हे कसं ओळखायचं, त्याच्यासाठी आपण पहिलं एक्झाम्पल बघितलं. आता दुसरं एक्झाम्पल बघूया. द्रोणाचार्यांनी अर्जुनाला धनुर्विद्या शिकवली. बरोबर, तर धनुर्विद्या हे काय झालं? प्रत्यक्ष. धनुर्विद्या हे काय झालं? प्रत्यक्ष. का बरं प्रत्यक्ष? कारण ते प्रथमा विभक्तीत आलेलं आहे आणि ते काय आहे? वस्तुवाचक आहे. आणि अर्जुनाला हे काय झालेलं आहे? अप्रत्यक्ष. का बरं? कारण ते व्यक्तिवाचक आहे आणि नाला, ला हा प्रत्यय तिथे जोडलेला आहे.
तसंच तिसरं उदाहरण बघूया. बाबांनी ताईला छडी मारली. छडी काय झालेला आहे? प्रत्यक्ष. बरोबर आहे. आणि ताईला हे काय झालेलं आहे? अप्रत्यक्ष. बघा एकदम सोपं आहे. जर का लक्षात येत नसेल, काही गोंधळ उडत असेल, तर पुन्हा एकदा हा व्हिडिओ पहा. पुन्हा पहिल्यापासून पहा मी काय सांगितलेले. ओके, आपण हे तीन एक्झाम्पल्स पाहिले. आय होप तुमच्या लक्षात आले असतील. आता आपण याची क्विक रिव्हिजन करूया. बघा काय शिकलो आपण. द्विकर्म क्रियापदामध्ये दोन कर्म असतात. बरोबर आहे. कोणते दोन कर्म आहेत? येस, एक आहे प्रत्यक्ष आणि एक आहे अप्रत्यक्ष. बरोबर आहे. प्रत्यक्ष कर्माचे विशेष काय सांगितलेलं? याच्यावरती पहिली क्रिया घडते. हे वस्तुवाचक असत. बरोबर. आणि दुसरा ह्याच्यातला मुद्दा काय आहे? हे नेहमी प्रथमा विभक्तीत येतं. का? कारण त्याला कोणताही प्रत्यय जोडलेला नसतो. तसं बघा अप्रत्यक्ष कर्म, ह्याच्यावर दुसरी क्रिया घडते. काय आहे? याच्यावरती दुसरी क्रिया घडते. बरोबर आहे. हे कसं असतं? प्राणीवाचक किंवा व्यक्तिवाचक. बरोबर. आणि याला कुठचे प्रत्यय लागतात? चतुर्थीचे प्रत्यय लागतात. चतुर्थीचे कोणते? स, ला, ना, ते. बघा एवढा सोपा टॉपिक होता हा. एवढंच आहे. आणि ह्या असे कर्म, दोन कर्म ज्यावेळेस वाक्यामध्ये दिसतील त्यावेळेस ते झालं द्विकर्म क्रियापद. ओके, आता बघा तुमच्यासाठी मी होमवर्क म्हणून ही चार वाक्य आणलेली आहेत. होमवर्क. तुम्ही जर का हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर लगेचच कमेंट सेक्शन मध्ये मला या चार वाक्य, काकांनी झाडांना पाणी घातले, प्रत्यक्ष कर्म कोणतं, अप्रत्यक्ष कर्म कोणतं, आई दादाला डब्बा देते, दादाने बहिणीला पुस्तके घेतली, बाईंनी सगळ्यांना गृहपाठ दिला, मला ह्या चार वाक्यांमधलं प्रत्यक्ष कर्म कोणते आहेत, अप्रत्यक्ष कर्म कोणते आहेत, हे तुम्ही उत्तर देणार आहात. म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ किंवा हे जे मी छोटीशी कन्सेप्ट क्लिअर केली ती अपील झाली असं मला समजेल. ओके ओके. आणि अजून बघा, डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या ऍपची लिंक आहे, शारदा कॉम्पिटेटिव्ह फोरम. तिथे मराठीचा पण एक कोर्स आपण टाकून ठेवलेला आहे. तुम्हाला बेसिक प्रिपरेशन करायचं असेल तर नक्कीच तो कोर्स विकत घ्या. त्याच्यामध्ये डिस्काउंट पाहिजे असेल तर मला कॉल करा. आय विल डेफिनेटली अरेंज फॉर इट. ओके, पुढे जाण्याआधी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. ऑल द व्हेरी बेस्ट.